जय भीम। 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण देशभरामध्ये साजरी होती आहे। याच धर्तीवर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याच्या संदर्भात महाराष्ट्राचे सन्माननीय भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील साहेब, विधानसभेचे विरोधी पक्षनेते सन्माननीय माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्याचबरोबर अनुसूचित जाती मोर्चाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्माननीय सुधाकरजी भालेराव साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिल संपूर्ण महाराष्ट्रभर आणि प्रत्येक केंद्रामध्ये शक्ती केंद्रामध्ये साजरी करण्याचे आदेश या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत। मला या ठिकाणी सांगायचं आहे की मी अनेक वर्ष या ठिकाणी राजकारणामध्ये काम करतो। गेल्या 15 वर्षापासून मी या पनवेल महापालिकेचा नगरसेवक आहे। अनेक पक्षांमध्ये मी यापूर्वी काँग्रेसमध्ये देखील काम केलं, परंतु अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्सव साजरा करण्याच्या संदर्भात कोणत्याही पक्षाचं असं नियोजन झालेलं नाही। हे भारतीय जनता पक्षाचं नियोजन या ठिकाणी पाहत असताना आम्हाला आणि बहुजन समाजाला सार्थ याचा अभिमान वाटतो। अनेक या ठिकाणी लोक राजकीय पक्ष, मग ते काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, डाव्या विचारसरणीचे पक्ष असतील, हे सातत्यानं आम्हाला सांगत आले मागासवर्गीय समाजाला की भारतीय जनता पक्ष हा जातीवादी पक्ष असे आहे। भारतीय जनता पक्ष हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात वागणारा पक्ष आहे। भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्याच्या नंतर या देशातील बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना लिहिलेली आहे ती राज्यघटना बदलण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्याच्या नंतर करणार आहे। हे सातत्याने विरोधी पक्ष असेल, आमच्या समाजातील अनुसूचित जाती जमातीचे विचारवंत जे स्वतःला म्हणून घेणार आहे त्यांच्याकडून सातत्याने त्यांच्या लेखातून त्यांच्या भाषणातून सातत्याने सांगण्यात आलं। परंतु मला या ठिकाणी सांगायचं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ज्यावेळेला 100 वर्ष पूर्ण झाली त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान केंद्रामध्ये असलेल्या सरकारने करायला पाहिजे होता, परंतु तो सन्मान बाबासाहेबांचा केला नाही। ज्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांना 125 वर्ष पूर्ण झाली त्यावेळेला केंद्रामध्ये मोदी सरकार हे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामध्ये काम करत होत आणि मोदी सरकारने निर्णय घेतला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान या संपूर्ण देशामध्ये झाला पाहिजे। त्यावेळेला सामाजिक समता रथ या माध्यमातून देशभरात प्रत्येक तालुक्यामध्ये सामाजिक समता रथ केला आणि त्या रथाच्या माध्यमातून नाक्या नाक्यावर चौकात चौकामध्ये पथनाट्य सादर करून बाबासाहेब आंबेडकरांची महती सांगितली गेली। बाबासाहेबांचा योगदान या देशासाठी काय आहे, कामगारांसाठी काय, कष्टकऱ्यांसाठी काय, ओबीसीसाठी काय, एससीसाठी काय, एसटीसाठी काय, हे सगळं सांगण्याचं त्या ठिकाणी काम मोदी सरकारच्या राजवटीमध्ये केला याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे। आणि त्याचबरोबर एवढंच नाही तर हिंदू मिलची जागा मुंबईची ही अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक व्हावं जागतिक दर्जाचं यासाठी आंदोलनं झाली, उपोषणं झाली, परंतु ती जागा मात्र हिंदू मिलची कोणी ताब्यात घेऊ शकलं नाही। परंतु ज्यावेळेला मोदी सरकार या ठिकाणी सत्तेवर आलं आणि महाराष्ट्रामध्ये फडणवीस सरकार सत्तेवर आलं त्यावेळेला तातडीने करोडो रुपये देऊन ती हिंदू मिलची जागा ही ताब्यात घेतली आणि आज त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन बनतोय हे केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये घडू शकतं हे सर्वांनी या ठिकाणी अनुभवलं। मला सांगायचं अजून दुसरं की बाबासाहेब आंबेडकर लंडनच्या ज्या घरामध्ये शिकले ते घर कोणत्याही सरकारने सरकारच्या ताब्यात घेतलं नाही, ते लिलावात जाण्यासाठी निघालं। त्यावेळेला या महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला देखील फडणवीस सरकार होतं आणि केंद्रामध्ये मोदी सरकार होतं। तातडीनं या देशाचे प्रधानमंत्री आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी निर्णय घेतला की लंडन मधलं घर हे आपण विकत घेतलं पाहिजे। सरकारने ते विकत घेतलं आणि त्यामुळे ते घर वाचलं आणि नाहीतर दुसरं जर सरकार असतं तर ते लिलावात गेलं असतं। त्याच्यामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांचा प्रत्येक वेळेला जर सन्मान कोण करत असेल तर ते भारतीय जनता पक्ष करतो असं मला या ठिकाणी निक्षून सांगायचं। एवढंच नव्हे, बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव असेल, माता रमाईचं मूळ गाव असेल, या ठिकाणी करोडो रुपये खर्च करून बाबासाहेबांचा आणि बौद्ध समाजाचा, मागासवर्गीय समाजाचा, अनुसूचित जातीच्या समाजाचा या ठिकाणी सन्मान केलेला आपल्याला पाहायला मिळेल। मला अजून सांगायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी सन्मान करताना पंचभूमी म्हणून केंद्र सरकारने या ठिकाणी जाहीर केली। पंचभूमी जाहीर करत असताना बाबासाहेबांचं जन्मगाव जे महू आहे ते महू जन्मगाव हे जन्मभूमी म्हणून जाहीर केलं।
लंडन मधलं घर हे शिक्षण भूमी म्हणून जाहीर केलं, नागपूरचं जागा ही दीक्षाभूमी म्हणून जाहीर केली, दिल्लीतील जागा ही महापरिनिर्वाण भूमी म्हणून जाहीर केली, तर दादरची जागा ही चैत्यभूमी म्हणून जाहीर केली। आणि हे पंचभूमी जे तत्व आहे या पंचभूमीमध्ये आज देशभरातील लोक त्या ठिकाणी जातात आणि या पंचभूमीचा विकास केंद्र सरकारच्या मोदी सरकारच्या राजवटीमध्ये करण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होतोय, याचा सार्थ अभिमान तुम्हा आम्हाला सर्वांना आहे। एवढंच नव्हे, या देशाचे प्रधानमंत्री ज्या वेळेला त्यांनी शपथ घेतली त्याच्यानंतर माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी जाहीर व्यासपीठावरून सांगितलं की या देशाचा एक चहा विकणारा व्यक्ती देशाचा प्रधानमंत्री झाला हे सारं केवळ श्रेय जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातं। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची राज्यघटना लिहिली नसती तर चहा विकणारा एक व्यक्ती या देशाचा प्रधानमंत्री झाला नसता, असं एवढे मोठे गौरवोद्गार जर कोणी काढले असतील तर हे देशाच्या प्रधानमंत्र्यांनी काढले। याच्यापूर्वी मात्र असं कधी झालं नाही, याच्यापूर्वी एखाद्या प्रधानमंत्रीने बाबासाहेब आंबेडकरांचं गुणगान गायलं नाही। आणि त्याचबरोबर या ठिकाणी मागासवर्गीय समाजाच्या मनावर सातत्यानं हे बिंबवण्याचा प्रयत्न केला की भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यानंतर जातीय दंगले होतील, तुमच्या या ठिकाणी आरक्षण काढून घेतलं जाईल, मग ते नोकरीतील असेल, शिक्षणाचं असेल किंवा राजकीय असेल, हे सगळं आरक्षण काढून घेतलं जाईल आणि संविधान बदललं जाईल। परंतु मला या ठिकाणी सांगायचं की या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब यांनी निक्षुणपणाने सांगितलं, त्याचबरोबर या देशाचे गृहमंत्री माननीय अमित शहाजी सांगितलं, आणि त्याचबरोबर या ठिकाणी विश्व हिंदू परिषदेचे माननीय मोहनजी भागवत साहेबांनी सांगितलं की या देशाची राज्यघटना आम्ही बिलकुल बदलू देणार नाही, एवढं ज्या जाहीरपणाने सांगत असतील। तर याच्यापूर्वी ज्यांनी आपल्याला सांगितलं, ज्यांनी मागासवर्गीय समाजाचे घोर अपमान केला, ज्यांनी मागासवर्गीय समाजाची घोर फसवणूक केली, त्या लोकांना मला सांगायचंय, त्या विचारवंतांना मला सांगायचंय, त्या राजकीय पक्षांना मला सांगायचंय की तुम्ही आतापर्यंत या मागासवर्गीय समाजाच्या मतांचा जोगवा मागण्यासाठी आणि ती मतं मिळवण्यासाठी तुम्ही जोगवा घेऊन फिरलात, परंतु याच्यानंतर लक्षात ठेवा, तुम्ही मात्र बाबासाहेबांचा सन्मान वाढवण्यासाठी काही केलं नाही, परंतु केंद्रात मोदी सरकार आल्याच्या नंतर त्यांनी जे बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान वाढवण्यासाठी जे केलं ते मात्र आम्ही कोणीही विसरू शकणार नाही। आणि त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा की तुमच्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष नसताना तुम्ही मात्र अनेक वेळा राज्यघटनेमध्ये बदल केले, राज्यघटनेमध्ये बदल करून त्याच्यात वेगवेगळ्या पद्धतीतल्या सूची तयार तुम्ही केल्या, परंतु या ठिकाणी भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्याच्या नंतर त्यांनी कुठल्याही प्रकारे घटना बदलणार नाही, कुठल्याही प्रकारे मागासवर्गीय समाजावर अन्याय होणार नाही, अत्याचार होणार नाही, स्त्रियांवर अत्याचार होणार नाही ही खबरदारी घेतली आणि ते मान्य देखील केलं। म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे की जर मागासवर्गीय समाजाचा त्याचबरोबर एससी एसटी एनटी ओबीसी मायनॉरिटी या घटकाचा सन्मान करणारा जर कोणता पक्ष असेल तर तो भारतीय जनता पक्षच आहे, असं मला या ठिकाणी प्रकर्षानं जाणवं लागतं। बंधूंना या ठिकाणी मला अजून एक सांगायचं आहे की आपण नरेंद्रजी मोदी साहेबांनी जाहीरपणाने सांगितलं न खाऊंगा न खाने दूंगा, या देशातील भ्रष्टाचार मुक्त जर करायचा असेल तर तो या ठिकाणी प्रामाणिकपणे व्यवहार हे होणं अत्यंत गरजेचं आहे, व्हाईट मनीच्या माध्यमातून व्यवहार होणं गरजेचं आहे, खरेदी विक्री जर आपल्याला काय करायची असेल तर या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने या ठिकाणी भीम ॲप प्रत्येक दुकानामध्ये आपल्याला पाहायला दिसतो। हे कोणी आणलं तर हे माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या सरकारनं संपूर्ण देशामध्ये भीम ॲप आणलं आणि त्याच्या माध्यमातून आपल्या खिशात जरी पैसे नसले बँकेत असले तरी मोबाईलच्या माध्यमातून आपण कोणत्याही दुकानातून कोणतीही वस्तू खरेदी विक्री करू शकतो। मग हे सारं जे काम आहे हे मान सन्मान वाढवण्याचं काम आहे, याच्यापूर्वी कोणत्या सरकारने केलं का? तर याचं उत्तर फक्त नाही आणि नाहीच असं आहे। म्हणून मागासवर्गीय समाजातील माझ्या बंधू भगिनींना मातांना मला विनंती करायची आहे, बुद्धिवंतांना देखील विनंती करायची आहे, तरुणांना विनंती करायची आहे की याच्यापूर्वी कोणत्याही राजकीय पक्षाने अशा पद्धतीमध्ये बाबासाहेबांचा सन्मान करण्यासाठी अशा काही योजना केल्या का? असतील तर आम्हाला सांगा, कारण आम्हाला मात्र माहिती नाही, कोणत्याच केलेल्या नाही। आणि म्हणून बाबासाहेबांच्या नावाने उदो उदो गाणाऱ्या इतर मला पक्षांना सांगायचं आहे की आता तुमची नाटकं बस झाली, आता तुमचा विश्वासघात तुम्ही जो आमच्या मागासवर्गीय समाजाचा करताय तो आता बंद करा, आमचा सन्मान करण्याचं काम फक्त या देशामध्ये
आणि राज्यामध्ये भारतीय जनता पक्षच करू शकतो ही आमची पूर्णपणाने खात्री झालेली आहे. म्हणून बंधूंनो, भगिनींनो, तरुणांनो, बुजुर्गांनो, आपणाला विनंती आहे, विचारवंतांना विनंती आहे की आता आपण विचार करा आणि खरं आपलं काय आणि खोटं काय याच्या मागे आपण शोध लावा आणि सत्याचा मार्ग आपण स्वीकारा. जो सत्याचा मार्ग आहे, जो बाबासाहेब आंबेडकरांचा, मागासवर्गीय समाजाचा सन्मार्ग जो कोण करणार असेल तर तो फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षच करू शकतो अशी माझी आणि माझ्या सहकाऱ्यांची खात्री झालेली आहे. आपलीही नक्कीच होईल. त्याच्यामुळे आपण खोट्या प्रचारापासून दूर राहा आणि भारतीय जनता पक्षामध्ये सामील व्हा अशा प्रकारची आपणाला विनंती करतो. बंधूंनो, आपल्याला अजून एक या ठिकाणी आठवण करून द्यायची आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं होतं की काँग्रेस हे जळतं घर आहे आणि म्हणून आपण काँग्रेसच्या पाठीशी बिलकुल जाता का म्हणे, राष्ट्रवादीच्या पाठीशी बिलकुल जाता नाही, कारण काँग्रेसची ती राष्ट्रवादी एक शाखा आहे. आणि अशा पद्धतीनं मला एक सांगायचं आहे की भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्याच्या नंतर एक कट्टर हिंदुत्ववादी व्यक्ती या देशाचे राष्ट्रपती होईल म्हणून अनेक प्रकारच्या चर्चांना या ठिकाणी उधाण आलं होतं. मग तो एकतर विश्व हिंदू परिषदेचा नेता असेल किंवा राष्ट्रीय स्वयंसंघाचा नेता असेल, परंतु प्रत्यक्षात मात्र असं काही झालं नाही. या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान वाढवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने जर काही केलं असेल तर राष्ट्रपती पद हे देशाचं अतिउच्च पद आहे. या पदावर कोण व्यक्ती बसवायचा हा निर्णय घेतला त्यावेळेला अनुसूचित जातीचे माननीय रामनाथ कोविंदजी यांना या देशाचे राष्ट्रपती केले आणि तो सन्मान बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वाढवला. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की जर आपल्याला कोणाच्या पाठीशी उभं राहायचं असेल तर आपण खंबीरपणाने भारतीय जनता पाठीच्या जनता पक्षाच्या पाठीशीच उभं राहिलं पाहिजे हे आम्ही या ठिकाणी निक्षून सांगतोय. आणि म्हणून आपण आताच्या या भूलथापांना बळी न पडता ज्या ज्या वेळेला भारतीय जनता पक्ष सत्तेवर आला त्यांनी जे जे काय बाबासाहेब आंबेडकर आणि मागासवर्गीय समाज यांचा सन्मान वाढवण्यासाठी जे जे काय केलं त्याच्यासाठी आपल्या समोर हे सगळं सत्य आहे. म्हणून आपल्याला विनंती आहे, मी तरुणांना विनंती करीन, मी बुजुर्गांना विनंती करीन, मी माता भगिनींना विनंती करेन की आता बस झालं, आपली फसवणूक खूप झाली. आपल्याला जर सन्मान करायचा असेल, बाबासाहेबांचा सन्मान वाढवायचा असेल, आपल्याला राजकारणातील काम जर पक्क करायचं असेल तर या देशामध्ये मला सांगायला अभिमान वाटतो की भारतीय जनता पक्षामध्ये मागासवर्गीय पक्षाचे सगळ्यात जास्त खासदार आहेत, भारतीय जनता पक्षाचे सगळ्यात जास्त मागासवर्गीय समाजाचे आमदार आहेत, भारतीय जनता पक्षाचे सगळ्यात जास्त मागासवर्गीय समाजाचे नगरसेवक आहेत, सगळ्यात जास्त मागासवर्गीय समाजाचे या ठिकाणी सरपंच आहेत. मग आपण मागे काय राहता? आपल्याला जर या प्रमुख पदावर जायचं असेल तर भारतीय जनता पक्षाशिवाय आपल्याला पर्याय असू शकत नाही. म्हणून आपल्याला विनंती आहे की आपण याच्यानंतर भारतीय जनता पक्षाशी जोडलं जा, एवढीच मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. जय भीम, जय भारत, जय संविधान.